सेफ्टी किट मागितले म्हणून नर्सला डॉक्टरांनी शिवीगाळ केली आहे. पुण्यातील गणेश पेठेतील हॉस्पिटलमधील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात कोरोना बाधितांची संख्या 2000 पुढे गेली आहे आणि त्यातच असा प्रकार घडत असेल तर नक्की चिंताजनक असून यावर प्रशासन काय करणार हे पाहावं लागेल. एका व्हिडिओच्या माध्यमातून ही घटना समोर आली आहे. सर आम्ही काम करायला तयार आहोत पण आम्हाला घरच्या मदत की सेफ्टी घरचे गेले काय घाबरतो का आम्ही काय चुत्या आहे का इथं घरच्यांचं ऐकायचं तू धुणे भांडे करायची घरच्यांचं ऐकायचं तुला रूम खाली करायचं पगार मिळाला ना तुझा रूम खाली करायची मला निरोप आला की पगार द्या आणि आम्ही खाली करतो रूम कोण म्हणला की रावळ म्हणले ना तर रावळचं ऐकायचं ना तुला रूम खाली करायची आणि माझं ऐकायचं तू त्या 8 ड्युटीला यायचं कळलं का सर आम्ही ड्युटी करायला तयार आहोत पण सर बोलत की सेफ्टी काहीतरी कसली काय पाहिजे सेफ्टी ओटीचा गाऊन घ्यायचा कॅप मास्क घालायचा तुम्ही तर असंच उघड्या येतात हे तर मास्क माझे आहेत ना का तुमचे तुम्ही दिलेत का पैसे हे माझ्या ऑपरेशन थिएटरचे मास्क आहेत ना का तुमचे कुणाचे आहेत माझे आहेत ना कुणाचे मास्क आहेत माझेच आहेत ना मग ते कळत नाही का आम्हाला ओटीचा गाऊन दिलाय ना तुम्हाला ओटीचा गाऊन ऑटोक्लेव करायला सांगितलं होतं त्या दिवशी घालायची जबाबदारी कुणाची का मी घालू तुम्हाला ते मला काय सांगायचं नाही तुम्हाला जर उद्या राहायचं असेल तिथं तर ड्युटी करावी लागेल ओटीचा गाऊन घालायचा कॅप घालायचे मास्क घालायचं कळलं ना तर इथं तर राहायचं आणि जर उद्या राहील कामावर आला नाही तर मी सकाळी येऊन उद्या सिलेंडर घेऊन जाईल रूम लॉक करून टाकेल तुम्हाला काय करायचं ते करा तुमचं सामान घेऊन बाहेर यायचं इथं रात्री झोपायला यायचं नाही काय कळलं ना हा 10 मजा मारली ना का आम्ही वेळ आहे तिथं काम करायला सर आम्ही काम करायला तयार होतो मग काय प्रॉब्लेम आहे तुला घरच्या मध्ये ती काय घरचे गेले घरच्यांना काय कळतंय का त्यांना धोनी भांडी कळतात सिस्टर म्हणून पाठवलं ना का आम्ही काय वेळे म्हणून काम करतो का आमच्या आईबापांना कळत नाही आम्ही डॉक्टर झालो तर आम्ही काय तुमच्या सारखं वेगळे आहेत का आम्ही मग काय झालं तर ते हा जबाबदारी आम्ही काय झालं तर आम्ही जबाबदारी देतो भरून अजून काय पाहिजे तुला त्यांना फक्त तेवढंच पाहिजे की काय झालं तर हा काय झालं तर आम्ही चायनावरून आणलं आम्ही व्हायरस तुम्हाला उद्या 8 ड्युटीला यायचं किती वाजता यायचं हा आणि जर नाही आलं तर काय सर तुम्ही बोललं होतं ना काही प्रॉब्लेम झाला तर सोडवून देतो मग देतो ना मग तुम्हाला काय इतर तुम्हाला बसायला बोलावलं का तिथं का तिथं आम्हाला आरामासाठी बोलावलं तुम्हाला कशासाठी रूम दिली तिथं हॉस्पिटलच्या कामासाठी दिली ना कशासाठी तुम्ही इथं आलाय हॉस्पिटलच्या कामासाठी आलायत ना आणि आता झालं ना तुमचं नाही तर इथं निघायचं गावाकडे जायचं नाही तर माझ्याकडे काम करायचं नाही तर मी दुसऱ्या पोरी आणल्यात मला त्यांना राहून द्यायला लागेल खाली करून पाहिजे मला आणि तुम्हाला काम करायचं असेल तुम्ही सकाळी 8 ड्युटीला यायचं बाकी मला काही सांगायचं नाही आणि मी काय ऐकणार नाही तुझ्या आईला पण तेच सांगितलंय मी का वडिलांना नव्हतं तोंड बोलायला का घाबरत होते वडील तुझे का तोंड दिलं नाही वडिलांना तुझ्या झालं 27 तारखेपासून मजा मारताय तुम्ही हा का वेडे आम्ही इथं तो काम करायला वेड आहे मी वेड आहे मामा वेड आहे मावशी वेडी आहे का पैसे दिले नाही तुझे मी पैसे दिले ना तुझे सगळे मग काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय नाही फक्त आम्हाला किट पाहिजे आणि लिहून घरचे म्हणतात की आम्हाला लेखी लिहून द्या काय झालं तर तुम्हाला लिहून पाहिजे ना हा तुम्ही रूम खाली करा आणि घरी जा लिहून आणा मी त्याच्यावर सही करतो उद्या रूम खाली करायची आणि घरी जायचं ते गव्हर्नमेंटला मागायचं लिहून द्या सिस्टरने लिहून द्यायचं आणि उद्या मी पोलीस चौकी जातो सांगतो मी की या सिस्टरला तुम्ही लिहून द्या की आम्ही डॉक्टर बोलायला आम्हाला काय झालं तर तुम्ही या सिस्टर जबाबदार आहे मी तो उद्या लिहून टाकणार आहे माझ्या बिलपत्रामध्ये तुमच्यामुळे मला त्रास झाला म्हणून तुला नाही काम करायचंय ना तुला काम नाही करायचंय ना रूम खाली करायची सिम्पल तुमच्या आईबापांना डोकं दिलं ना तुला कसं वागायचं तर मी तुला सांगतो बाबा मला नाही जमत तुम्ही मोठी माणसं आहे हा कारण आपल्या जीवाचं अमरपत्र आणलेलं आहे आपण की आपण आयुष्यभर जगणार आहोत मरणार नाहीत म्हणून आता मी सिस्टर झाला तुम्हाला लाज वाटत नाही का ते मला काय माहिती नाही उद्या 8 ड्युटीला यायचं नाहीतर रूम खाली करायची तिथं मी राहून देणार नाही मी आता प्रेमाने सांगतो तुम्हाला आजही वॉर्निंग दिली होती तुम्ही ऐकली नाही तुला मी आत्ताच सांगतो उद्या सकाळी 8 ड्युटीला नाही आली तर रूम खाली करून पाहिजे मी सामान फेकून दिलं नाही सिलेंडर काढून घेऊन जाईल मी रूम लॉक लावून टाकेल मला बाकी बोलायचं नाही मी आता बऱ्या बोलायला सांगतोय तुला. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे.